पनवेल महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता महापौर डॉ कविता चौतमोल यांनी मंगळवारी महापालिकेच्या विविध शाळांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतील समस्या जाणून घेत त्या लवकरच सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. महापालिकेच्या शाळांमध्ये अनेक गैरसोयी आहेत, त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही त्रास होत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता महापौरांसह उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, नगरसेवक अॅडव्होकेट सुभाष भुजबळ, वृषाली वाघमारे, मुग्धा लोंडे, प्रशांत फुलपगान, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी निशा वैद्यू यांच्यासह मान्यवरांनी महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा केला. यात त्यांनी शाळेतील समस्या जाणून घेत त्या लवकरच सोडविण्यात येतील असे सांगितले. प्रथमच पनवेलच्या प्रथम नागरिक नवनिर्वाचित महापौर आणि त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष आणि आत्ताच्या उपमहापौर, त्याचबरोबर आमच्या नगरसेविका वृषाली वाघमारे आणि आमचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर आपले ह्या प्रभागाचे नगरसेवक भुजबळ साहेब, त्याचबरोबर वैद्यू मॅडम यांनी आज आता शाळांची पहिलीच भेट घेण्याचं ठरवलेलं आणि आज त्याप्रमाणे सरस्वती मंदिर, कन्याशाळा, दगडी शाळा आणि पोलीस शाळा ही चौथ्या शाळेला ही सगळी टीम भेट देत आहे आणि तिथल्या सर्व काही ज्या अडीअडचणी आहेत ते समजून घेऊन त्यावर कसा मार्ग काढता येईल, विद्यार्थ्यांच्या सुखसोयी विद्यार्थ्यांना सुखसोयी कशा देता येतील, शैक्षणिक दर्जा कसा सुधारता येईल या संदर्भात त्यांनी एक पाहणी केली आणि मला खात्री आहे की त्यांनी जे आता हा जो आपुलकी दाखवलेली आहे शिक्षणाविषयी, आपल्या नगरपालिकेचे शिक्षण शैक्षणिक शाळा ज्या आहेत त्यांच्यात निश्चितपणे सुधारणा होईल आणि ज्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरच दूर करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत.